आणि आता एक वेगळी बातमी, चेकवर अक्षरी आणि शब्दातले आकडे व्यवस्थित असतील तरच तो वटला जातो. पण अलीकडे राम मंदिराच्या वर्गणीसाठी एक चेक देण्यात आला आणि त्या चेकवर जिथं रक्कम लिहितात तिथे संख्येऐवजी राम राम लिहिण्यात आलं होतं, तरी सुद्धा तो चेक बँकेत वटला. आणि हा चेक नेमका कसा वटला पाहूयात स्पेशल रिपोर्ट. चेकवर राम राम लिहिलं तरी चेक वटला. संख्याऐवजी शब्द लिहिले तरी चेक कसा वटला. राम मंदिराच्या देणगीच्या चेकची देशभरात चर्चा. राम मंदिरासाठी जगभरातून वर्गणी गोळा करण्याचं काम सुरू आहे. राम भक्तांनी जवळपास 2100 कोटी रुपये राम मंदिरासाठी गोळा केले. या सगळ्या दानशूर राम भक्तांमध्ये एका भक्ताचं दान हा चर्चेचा विषय ठरलाय. तो आहे हा वर्गणीचा चेक. या चेक मध्ये संख्ये जिथं रक्कम लिहितात त्या कॉलम मध्ये चक्क राम राम असा शब्द लिहिलाय. धक्कादायक बाब म्हणजे ॲक्सिस बँकेचा चेक बँकेत वटला सुद्धा. हा चेक वटण्यामागचं कारण आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. हा चेक वटण्याचं कारण म्हणजे राम राम हा शब्द नसून ती संख्या असल्याचं तज्ज्ञांनी लक्षात आणून दिलं. राम राम हा शब्द नसून तो 2,14,214 ही संख्या आहे. शिवाय चेकवर इंग्रजीमध्ये त्यानं रक्कम स्पष्ट शब्दामध्ये लिहिली आहे, त्यामुळे तो चेक बँकेत लगेच वटला असावा असं तज्ज्ञ सांगतात. प्रसार माध्यमांमध्ये ज्या चेकची चर्चा चालू आहे त्या चेकचं जर मी बघितलं असं तुम्हाला दिसेल, हा अमाऊंट स्पष्ट दिसते 2,14,214. ज्यावेळी तुम्ही वर्डमध्ये ज्यावेळी बघता त्यावेळी तुम्ही स्पष्ट त्याने लिहिलेलं आहे. त्यामुळे आणि प्रायोरिटी द्यायची असेल कुठलाही चेक ज्यावेळी पास व्हायला बँकेत येतो आपण प्रायोरिटी देतो ही वर्ड्सला देन फिगरला, त्यामुळे हा चेक पास होणारच. आतापर्यंत कार आणि बाईकच्या नंबर प्लेट फॅन्सी असायच्या. भाऊ दादा नावाच्या या प्लेट खूप व्हायरलही झाल्यात. आता राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्यानं कल्पकता वापरली आहे, त्यामुळे कोट्यवधींचं दान देणाऱ्यांपेक्षा 2,14,214 रुपये दान करणाऱ्याची जास्त चर्चा सुरू झाली आहे. सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई.